अहमदनगरच्या अकोले तालुक्यातील भंडारदरा आणि निळवंडे धरण ओव्हरफ्लो झालेलं आहे. प्रवरा नदी पात्रामध्ये 30,000 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे यावर्षी पहिल्यांदाच प्रवरा नदीला पूर आलाय. 2 दिवसांपूर्वी भंडारदरा धरण भरलं तर काल निळवंडे धरण ओव्हरफ्लो झालेलं आहे. दोन्ही धरणातील पाणी पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रवरा नदी पात्रामध्ये दोन्ही धरणांचं पाणी मिळून 30,000 क्युसेक्सनं विसर्ग करण्यात आलाय. हे पाणी जायकवाडी धरणाच्या दिशेनं झेपावलंय. जवळपास नदीकाठच्या 81 गावांना पाटबंधारे विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. पुणे शहराला पाणी पुरवठा करणारं खडकवासला धरण आता 100% भरलेलं आहे. त्यामुळे खडकवासला धरणाचे 11 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत. खडकवासला धरणातून मुठा नदीमध्ये 11,491 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय. यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. गेल्या 4 ते 5 दिवसांपासून पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये जोरदार पाऊस होत असल्यामुळे ही धरणं पूर्ण क्षमतेनं भरली आहेत. धरणातून पाणी सोडलं जात असल्यानं मासे पाण्यामध्ये उडत असल्याचं चित्र कॅमेऱ्यामध्ये कैद झालंय. ही दृश्य आहेत खडकवासला धरणातून मुठा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्यानंतरची दृश्य आहेत. आपण बघतोय की जवळपास धरणामधून 11,000 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे. आणि या सगळ्यात महत्वाचं म्हणजे मासे सुद्धा या पाण्यामध्ये उड्या घेताना पाहायला मिळत आहेत. पुणेकर काही तुरळक प्रमाणामध्ये या धरणाला भेट देत आहेत. हे मनमोहक दृश्य पाहण्याचा मोह त्यांना आवरत नाही. मात्र कोरोना काळामधले जे निर्बंध आहेत त्यामुळे पुणेकर मनसोक्त या सगळ्या दृश्यांचा आनंद घेऊ शकत नाहीयेत. गंगापूर धरणातून गोदावरी नदीमध्ये पाणी सोडण्यात आल्यानं नाशिकचा प्रसिद्ध सोमेश्वर धबधबा पुन्हा एकदा खळाळून वाहतोय. गोदावरी नदीच्या अत्यंत वेगानं उसळणाऱ्या पाण्यामुळे हा धबधबा पुन्हा एकदा जिवंत झालाय. गोदापात्रातील उंच कातळावरून वेगानं खाली कोसळणाऱ्या या पाण्यामुळे सोमेश्वर धबधब्याचं काहीसं रौद्र रूप सुद्धा सध्या पाहायला मिळत आहे.